एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठाक घडामोडी. जरीपटका परिसरातील फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही. यशोधरा पोलीस ठाणे परिसरातील गोसावी आखाडा आवारात रॉडने हल्ला केल्यामुळे एकाचा मृत्यू तर इतर तीन गंभीर जखमी. आणि त्रिपुरा इथं सुरू असलेल्या मुस्लिम समुदायावरील अन्याय व अत्याचाराचा उत्तर नागपूर मुस्लिम फोरमद्वारे करण्यात आला निषेध. दिवाळीच्या दिवशी शहरातील अग्निशमन विभाग अत्यंत व्यस्त राहिला. सायंकाळी सुरू झालेल्या आगीच्या घटना रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दिवाळीच्या दिवशी 10 ठिकाणी आग लागल्याचे वृत्त प्राप्त झाले असून त्यात जरीपटका येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची घटना गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरीपटका येथील 12 खोली परिसरात रात्री 11:30 सुमारास फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. आग पसरायला वेळ लागला नाही. इमारतीच्या तळमजल्यावर काही वेळातच वरच्या 2 मजल्यावरूनही धूर निघू लागला. तळमजल्यावरून आग लागल्याची माहिती मिळाली, मात्र घटनेच्या वेळी दुकान बंद होते. आगीची तीव्रता वाढताच कोणीतरी अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. इमारतीच्या दुसऱ्या भागात एक किराणा मालाचे दुकान होते, ज्यात मुख्यतः बिस्किटे, चिप्स इत्यादी फराळाच्या वस्तू ठेवल्या जात होत्या. तळमजल्यावर फक्त एका बाजूने हालचाल शक्य होती, तर बाकीचे तीनही भाग बंद होते. अशा परिस्थितीत शेजारील दुसऱ्या इमारतीची भिंत तोडून अग्निशमन दलाला पोहोचवावे लागले. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आणि एक मोठी शिडी घटनास्थळी दाखल झाली. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार जफर हा रात्री 11:30 सुमारास गोसावी आखाडा परिसरात मित्र राजा अशोक पाठक याच्या घरी बसला होता. त्याचवेळी राजाचा भाऊ सुंदर हा त्याचे 2 मित्र चित्या आणि तुषार यांच्यासह आवारात राहणाऱ्या नंदा नावाच्या महिलेच्या घरासमोरून जात होते. त्यानंतर आरोपींनी नंदा यांच्या घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नंदा त्यांना गोंधळ घालण्यास मनाई करत होती आणि तेथून निघून जाण्यासाठी शिवीगाळ करत होती. त्याचवेळी तिथून जात असलेल्या सुंदरनेही नंदाला आरोपींना हकलून देण्यास सांगितले. त्यामुळे सर्व आरोपींनी सुंदर व त्याच्या मित्रांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने सुंदरला जोरदार झापड दिली. सुंदरचे दोन्ही मित्र तेथून पळून गेले. सुंदर त्याच्या घरी परतला आणि त्याने जफर आणि त्याच्या कुटुंबियांना सर्व सांगितले. काही वेळाने सुंदर हा आरोपींच्या घरी गेला आणि त्यांना मारहाण करून शिवीगाळ करत परत आला. काही वेळातच सर्व आरोपी रॉडसह सुंदरच्या घरी पोहोचले आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांवर हल्ला केला. सुंदर त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसह पळून गेला आणि एका खोलीत बंद झाला. जफर आणि राजावर आरोपींनी हल्ला केला. त्याचवेळी घरात उपस्थित असलेल्या महिलांमध्ये दिशा पाठकचा पाय आणि सीतेचा हात तुटला, तर जफरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सर्वांना जखमी करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तत्काळ जफरला खासगी रुग्णालयात दाखल केले, तर राजा, दिशा आणि सीता यांना घेऊन मेयोमध्ये दाखल केले. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी जफरचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनासह विविध कलमांवये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. सध्या त्रिपुरा इथे सुरू असलेल्या मुस्लिम समुदायावरील अन्याय व अत्याचाराविरुद्ध देशभरात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवारी नागपूर येथील फारुकनगर मैदानावर नागपूर मुस्लिम फोरमद्वारेही या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मुस्लिम समुदायाने दोषींविरुद्ध कारवाई करून न्यायाची मागणी केली. उत्तर नागपुर मुस्लिम फोरम के तत्वाधान में विगत कई दिनों से हो रही त्रिपुरा में मुस्लिम धर्म पर कट्टरवादी संगठनों द्वारा की जा रही हिंसा के विरोध में और शांति दूत हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के लिए, जो कि सिर्फ मुस्लिम धर्म के नहीं सारी इंसानियत के पैगम्बर हैं, उनकी शान में अभद्र भाषा का इस्तेमाल कर मुस्लिम समुदाय की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने का काम हिंदुत्ववादी संगठनों द्वारा किया गया, उसके विरोध में आज उत्तर नागपुर मुस्लिम फोरम के द्वारा एक विशाल
विरोध प्रदर्शन फारूक नगर के ऐतिहासिक शाहीन बाग मैदान में आयोजित किया गया, जिसमें विविध विविध क्षेत्र में रहने वाले हमारे तमाम मुस्लिम धर्म गुरु हमारे इंटेलेक्चुअल्स सबकी सहभागिता के साथ इस प्रोग्राम को सक्सेस बनाया गया। आज जो ये प्रोटेस्ट का कार्यक्रम यहाँ पर फारूक नगर मैदान में रखा गया है, इस कार्यक्रम का मकसद सिर्फ एक है, जिन लोगों ने तिरुपुरा में जो ये घटना की, मुसलमानों के साथ में जुल्म सितम और अत्याचार किया है, हमारा मकसद ये है कि उन लोगों पर कानूनी कार्रवाई होनी चाहिए और उन लोगों को अंदर किया जाना चाहिए, क्योंकि उन लोगों ने ये जो वाहियाताना काम किया है, जो मुसलमानों की मस्जिदों को जलाया है, मुसलमानों के घरों को जलाया है, मुसलमानों के ऊपर में जुल्म सितम और अत्याचार किया है, हमारी मुकद्दस किताब जिसे हम कुरान शरीफ कहते हैं, उस मुकद्दस किताब जो हमारे लिए बहुत अहमियत रखती है, उस मुकद्दस किताब को जलाया है, इसकी हम सरेआम निंदा करते हैं। और ऐसे संगठन को, जो संगठन जैसे आरएसएस है, विश्व हिंदू परिषद है, और भी जो असामाजिक तत्व के संगठन है, मैं ऐसे संगठन को आतंकवादी संगठन कहूँगा, जो हमारे मुल्क की एकता और अखंडता को तोड़ना चाहते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का सलील नगर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सलील नगर तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शुक्रवारी काटोल व नरखेड येथील विविध 18 ठिकाणांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की एकीकडे परमबीर सिंग आयोगासमोर म्हणतात की त्यांच्याकडे पत्राशिवाय दुसरा कुठलाही पुरावा नाही, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट व हायकोर्टात ईडीद्वारे सांगण्यात येत आहे की या प्रकरणी अनिल देशमुख संशयित असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात येत आहे। न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख ईडी समोर चौकशीसाठी हजर राहतात, मग त्यांना अटक करण्यात येते, तर तक्रारदार परमबीर सिंग यांची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही। यावरून हे संकेत मिळतात की भाजप सरकार परमबीर सिंग यांच्या आड देशमुख परिवाराविरुद्ध मोठा कट रचत आहे। याचाच विरोध म्हणून काटोल विधानसभा क्षेत्रात शुक्रवारला जवळपास 18 ठिकाणांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे आंदोलन करण्यात आलं। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार न्यू मनीष नगर येथील पुष्पकुंज समाज भूषण सोसायटीमध्ये राहणाऱ्या योगिता गोविंदराज श्रीरामन या दुपारी 3 सुमारास घरात झोपल्या होत्या। त्याचे सासरे बाहेरून कुलूप लावून बँकेत काही कामासाठी गेले होते। दरम्यान 2 अज्ञात आरोपी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट पद्धतीने तोडून आत प्रवेश केला। घरात झोपलेल्या योगिताच्या मानेवर चाकू ठेवून आवाज न करण्यास सांगितले व तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। घरातून 1,35,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 400 रुपयांची रोकड
असा 1,35,400 रुपयांचा ऐवज लंपास करून आरोपींनी घरातून पळ काढला. योगिताने तत्काळ पोलिसांना आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अनेक कुटुंबात वृद्ध लोक राहतात, त्याचबरोबर सणासुदीमुळे लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात जावे लागते. अशा स्थितीत अशा घटनांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत बनावट कागदपत्रे बनवून 3,30,000 रुपयांना कार विकल्याची घटना उघडकीस आली असून आरोपींमध्ये अभिषेक आडे रहिवासी हिवरीनगर देशपांडे लाऊट, अतुल वैद्य आणि मुकेश धोटे रहिवासी भांडे प्लॉट उमरेड रोड यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन माणिकराव लोणकर रहिवासी साईबाबा नगर खरबी रोड आणि आरोपी अतुल हे एकाच वस्तीत राहतात. अतुलने चर्चेत सांगितले की त्याला MH 32 C7505 ही कार विकायची आहे. काही दिवसांनी सचिनने ती कार घेण्यास स्वारस्य दाखवले. नंबर तपासल्यावर ही गाडी मुकेश धोटे यांच्या नावावर असल्याचे समजले. मात्र अतुलने सचिनला सांगितले की गाडीचा मूळ मालक मुकेश नसून अरुण भुरे नावाची व्यक्ती आहे. सचिनचा अतुलवर विश्वास असल्याने तो भ्रमात पडला आणि गाडीचा सौदा केला. यानंतर अभिषेक आणि अतुल यांनी मुकेश अरुण भुरे असल्याचे सांगून कारची बनावट कागदपत्रे तयार करून सचिनकडून 3,30,000 रुपये घेतले. आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळताच सचिनने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर नागपूर शहरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5.81 रुपये तर डिझेलच्या दरात 12.08 रुपयांनी घट झाली आहे. शहरात पेट्रोलचा दर आता 109.73 रुपये तर डिझेलचा दर 92.64 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. शहरातील पेट्रोल 115.54 रुपये तर डिझेल 104.72 रुपयांवर पोहोचल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरात प्रचंड वाढ झाल्याने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. विशेषतः डिझेलच्या दरवाढीमुळे मालाची वाहतूक करणे कठीण होऊन महागाईच्या आगीत वस्तू जळत होत्या. जेवढी वाढ झाली त्या तुलनेत ही घट खूपच कमी असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. आजही पेट्रोल 109 रुपयांच्या पातळीवर असल्याने सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरले आहे. डिझेल 92 रुपयांच्या पातळीवर आहे. हे जरी महागाई कमी होण्यास अंशतः मदत करेल तरी उंटाच्या तोंडात जिऱ्यासारखे पाऊल उचलले आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक कपात झाल्याने पेट्रोल पंप चालकांचे लाखो कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फीमध्ये अशा प्रकारे कपात होईल अशी अपेक्षा त्यांना नव्हती. प्रत्येकाकडे लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक होता जे उंच भावात विकत घेतले गेले. कमी किमतीमुळे अशा लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने अचानक उचललेल्या पावलांना संचालकांचाही विरोध आहे. या क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचीही चर्चा आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.